पश्चिम दिशेला कमळ वृक्षाचे जे ट्यूबर आहेत ज्याला ट्यूबर म्हणतात मूळ, त्या मुळांची या ठिकाणी लागवड करण्यात येत आहे। ज्या ठिकाणी आपल्याला कमळाची भरपूर व्हेरायटी आपल्याला मिळते पाहायला, तिथून हे ट्यूबर आपल्याला काढावे लागतात। तिथून हे ट्यूबर काढल्यानंतर ज्या ठिकाणी तुम्हाला ही लावायची असतात अशा गाळामध्ये खोल ही रुतवायची आहेत। इथं किमान 1.5 ते 2 फूट पाणी आहे अशा गाळामध्ये ही रुतवायची असतात आणि त्यावरती नैसर्गिकरित्या ती प्रक्रिया होत राहते आणि ही प्रजाती डेव्हलप होत राहते। भविष्यात पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे हे डेव्हलप झालेले दिसतील, यामध्ये मी विश्वास आहे मला आणि माझा ग्रुपसुद्धा यांनासुद्धा या उपक्रमामध्ये भरपूर छंद निर्माण होत आहे। धन्यवाद। आणि सेल्फी व्हिडिओ घेतलं ते चालते आज दिनांक 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी जनुना तलाव या ठिकाणी पश्चिम दिशेला लोटस जो भारतीय कमळ ज्याला आपण म्हणतो त्याचं या ठिकाणी रोपण करण्यात येत आहे आणि आमच्या या ग्रुपतर्फे प्रत्येक दिन विशेष याच पद्धतीने आम्ही साजरा करत असतो। तर आज या ठिकाणी हरंगुळे सर, गुरव सर, भागवत सर आणि आमचा छोटा बालमित्र गौरव इंगळे या ठिकाणी कमळ वृक्षाचं ट्यूबरचं याला ट्यूबर म्हणतात याला लोटस ट्यूबर हा ट्यूबर या ठिकाणी आपण रोपण करत आहे। थँक्यू। सांगितलं। नमस्कार। आज 26 जानेवारी 2021 भारताच्या 71व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही या ठिकाणी कमळप्रेमी म्हणजे लोटस सेवी खामगाव ग्रुप या समूहाच्या वतीनं संजय गुरव सर्व त्यांचं मित्रमंडळ या ठिकाणी जनुना तलावाच्या पश्चिम दिशेला या ठिकाणी आज कमळांचं रोपण करत आहे। कमळांचं रोपण करत असताना ते ट्यूबर पद्धतीने म्हणजे कमळाचे जे ट्यूबर्स असतात ते ट्यूबर्सचं रोपण या तलावामध्ये करत आहे। धन्यवाद। निघालं ना आता तुम्ही दिसत नाही क्लोज मध्ये ओके नाही ओके